विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेल्या यशानंतर ईव्हीएम मशीनवरती शंका व्यक्त करत महाविकास आघाडीकडनं आता विरोध दर्शवला जात आहे. मी सध्या उभा आहे मुंबईच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यालयाबाहेर आणि आपण पाहू शकता या ठिकाणी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडनं या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेलं आहे. या बॅनरवरती ईव्हीएम मशीनचा वापर टाळा, बॅलेट पेपरवर मतदान करा अशा आशयाचा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. विशेषतः पाहायला गेलं तर आजच शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईव्हीएम मशीनवरती शंका व्यक्त करत शेवटच्या 2 तासामध्ये झालेलं मतदान यावरती शंका व्यक्त केली होती व त्यानंतर या ठिकाणी महाविकास आघाडी असेल, महाविकास आघाडीचे सगळेच मित्रपक्ष असतील, सगळ्यांनीच या ठिकाणी ईव्हीएम मशीनवरती शंका व्यक्त केलेली आहे आणि एकंदरीत या ठिकाणी निषेध व्यक्त केला जात आहे. तर याचमुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठेतरी बॅलेट पेपर वापरावा अशी अशा प्रकारची या ठिकाणी जे महाविकास आघाडी असेल यांचं म्हणणं आहे आणि यासाठीच या ठिकाणी येणाऱ्या पालिका निवडणुका असतील किंवा इतर निवडणुका असतील त्यामध्ये बॅलेट पेपरचा वापर व्हावा यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. विशेषतः पाहायला गेलं तर राजापूरकर यांनी हा बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. मात्र या बॅनरच्या माध्यमातून कुठेतरी महाविकास आघाडी असेल, शरद पवार गट असतील ह्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आक्रमक झाले असून येणाऱ्या म्हणजे ईव्हीएम मशीन यांचा पूर्णपणे यांनी विरोध या ठिकाणी दर्शवला आहे आणि त्याचबरोबर हा विरोध दर्शवत या ठिकाणी बॅलेट पेपरवरती मतदान करावं अशी मागणी जी आहे यावेळेस करताना दिसून येत आहे. कॅमेरा पर्सन आदिल सह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.